हाय फ्रेंड्स, रुचीज रेसिपी मराठी मध्ये आज मी चिकन खाणाऱ्यांसाठी स्पेशल अशी चिकन बिर्याणी कशी बनवायची तेही थोड्या वेगळ्या पद्धतीने हे दाखवणार आहे। चला तर मग सर्वांचीच आवडती मेजवानी चिकन बिर्याणी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी हे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। लेग पीस आणि थोडेसे मोठे पीस आपण ह्या बिर्याणीसाठी वापरणार आहोत। आता यामध्ये एक चमचा धना पावडर, एक चमचा जीरा पावडर, पाव चमचा हळद, एक मोठा चमचा लाल मिरची पावडर, एका लिंबाचा रस यामध्ये टाकूया, दोन मोठे चमचे अद्रक लसूण पेस्ट, हा मी तळून घेतलेला कांदा यामध्ये क्रश करून टाकणार आहे। यामुळे खूप छान अशी चव आपल्या ह्या मॅरिनेशनला येईल। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकू, चवीनुसार मीठ। हे सर्व हाताने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व मॅरिनेशन व्यवस्थित एकसारखं होईल। यामध्ये 2 ते 3 उभ्या चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकून त्यासुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता हे चिकन फ्रीजमध्ये अर्धा तासासाठी मॅरिनेट करायला ठेवून देऊया। इथे मी अर्धा किलो हे बासमती तांदूळ घेतलेले आहे। हे आपण आधी स्वच्छ धुवून घेऊ। हे तांदूळ स्वच्छ धुवून आपल्याला ह्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। ह्या तांदळामध्ये आता आपल्याला पाणी टाकून 20 मिनिट भिजत ठेवायचं आहे। 20 मिनिटानंतर हे तांदूळ व्यवस्थित भिजले गेलेले आहे। आता आपण राईस बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। यामध्ये 1 चमचा आपण साजूक तूप घालूया। यामध्ये आता काही खडे मसाले टाकूया, त्यामध्ये 2 तमालपत्र, 2 मसाला इलायची, 7 ते 8 लवंगा, 2 दालचिनीचे तुकडे आणि 10 ते 12 काळी मिरी आपण घेतलेल्या आहेत। सर्व मसाले टाकल्यानंतर पाण्यामध्ये आपण हे सर्व एकदा मिक्स करून घेऊ आणि याला एक छान उकळी आणून घेऊया। पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे। हे पाणी व्यवस्थित उकळल्यानंतर आपण यामध्ये हे जे भिजवलेले तांदूळ होते ते टाकणार आहोत। सर्व तांदूळ यामध्ये टाकून घेतल्यानंतर आपल्याला हा भात 80% इतका शिजवून घ्यायचा आहे। साधारणतः 5 ते 10 मिनिटांमध्ये हा भात 80% इतका शिजून होतो, म्हणजे अर्धवटपेक्षा थोडा जास्त हा भात शिजवायचा आहे। आता आपला हा राईस व्यवस्थित शिजला गेलेला आहे। आपल्याला हा भात इथे पूर्ण शिजवायचा नाही आहे, थोडासा कच्चाच हा भात आपण ठेवणार आहोत। आता आपण हा सर्व भात एका चाळणीवरती टाकू, जेणेकरून ह्याच्यातलं जे पाणी आहे ते सर्व निघून जाईल आणि भाताची कुकिंग प्रोसेसही थांबेल। इथे आपला हा बिर्याणी राईस तयार झालेला आहे। तुम्ही जीरा राईस किंवा पुलावसाठीही असा भात बनवू शकतात। अगदी सोप्या पद्धतीने इथे हा भात तयार झालेला आहे। आता आपण ग्रेव्ही बनवून घेऊया। त्यासाठी इथे एका कढईमध्ये 2 मोठ्या पळ्या मी तेल टाकत आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये 1 मोठ्या साईजचा उभा चिरलेला कांदा टाकूया आणि कांद्याचा रंग गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे। कांद्याचा रंग छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे। यामध्ये 1 मोठा चमचा ही अद्रक लसूण पेस्ट टाकूया आणि ही सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे। अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। यामध्ये आता 1 बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया। चिकनमध्ये टोमॅटो खूप महत्त्वाचा आहे। टोमॅटोमुळे चिकनचा जो उग्रवास असतो तो राहत नाही आणि त्याची चवही खूप छान लागते। टोमॅटो आपल्याला मऊसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। इथे आता टोमॅटो छान मऊसर असा परतला गेलेला आहे। यामध्ये आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन टाकूया। फ्रीजमध्ये आपण हे चिकन मॅरिनेट करायला ठेवल्यामुळे खूप छान असं हे मॅरिनेट झालेलं आहे।
कांदा आणि टोमॅटो मध्ये आपल्याला हे चिकन छान असं परतवून घ्यायचं आहे। चिकन चांगलं परतलं गेल्यानंतर यामध्ये एक पूर्ण पॅकेट हा बिर्याणी मसाला टाकूया। तुम्ही कोणत्याही ब्रँडचा बिर्याणी मसाला इथे वापरू शकता। एक चमचा लाल मिरची पावडर आणि अगदी थोडीशी हळद यामध्ये टाकू। आपण चिकन मॅरिनेट करतानाही त्यामध्ये मसाले घातलेले होते, त्यामुळे आता आपण फक्त थोडेसेच मसाले यामध्ये घालणार आहोत। सर्व मसाल्यांमध्ये चिकन व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर आता गॅस बंद करून यामध्ये अर्धी वाटी दही टाकूया। दही टाकताना गॅसची फ्लेम स्लो किंवा बंदच असली पाहिजे, यामुळे हे दही फाटत नाही आणि पूर्ण मसाल्यामध्ये किंवा तुम्ही ज्याही ग्रेव्हीमध्ये दही वापरत असाल ते व्यवस्थित मिक्स होतं। दही चिकनमध्ये चांगलं मिक्स झालेलं आहे। आता आपण गॅस चालू करून ह्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत हे व्यवस्थित परतवून घेऊ। दह्यामुळे आपल्या ह्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। यामध्ये आपण थोडंसं मसाल्याचं पाणी टाकू आणि हे सर्व मिक्स करून घेऊ। आता ह्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे। तुम्हाला जर थोडी जास्त अजून ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण आणखी यामध्ये वाढवू शकता। इथे आता 15 ते 20 मिनिट झालेले आहे आणि आपलं चिकनही खूप भन्नाट असं दिसतंय। चिकनला खूप छान असं तेल सुटलंय। इथे ही चिकनची ग्रेव्ही बिर्याणीमध्ये यूज करण्यासाठी पूर्णपणे तयार झालेली आहे। तुम्ही अशीच नुसतीच ही ग्रेव्ही भाकरीसोबतही खाऊ शकतात। खूप अप्रतिम ह्याची टेस्ट लागते। इथे मी हे एक ॲल्युमिनियमचं पातेलं घेतलेलं आहे। तुम्ही याऐवजी कुकरही घेऊ शकतात। यामध्ये आपण खाली तळाला एक चमचा साजूक तूप लावून घेऊ। तूप व्यवस्थित सर्व बाजूला पसरवून घेतल्यानंतर यामध्ये आपण ही चिकनच्या ग्रेव्हीची लेअर लावणार आहोत। सर्वात खाली नेहमी चिकनच्या ग्रेव्हीचीच लेअर लावायची आहे। सर्व बाजूला व्यवस्थित स्प्रेड करून घेऊ। यावरती आता आपण भात टाकणार आहोत। सर्व बाजूला पसरून आपल्याला ही भाताची सुद्धा लेअर लावून घ्यायची आहे। यावरती थोडासा तळलेला कांदा आपण घालणार आहोत। कांद्यामुळे खूप छान अशी चव ह्या बिर्याणीला येईल। यावरती थोडीशी कोथिंबीर घालूया। पुन्हा ही प्रोसेस रिपीट करत आधीच्या प्रमाणेच आपल्याला ह्याचे लेअर्स लावून घ्यायचे आहे। मी इथे 2 लेअरमध्ये ही बिर्याणी बनवत आहे। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही 3 लेअर किंवा 1 लेअरमध्येही ही बिर्याणी बनवू शकता। पुन्हा थोडीशी कोथिंबीर टाकूया। चपातीसाठी आपण जे पीठ बनवतो ह्याचा मी एक रोल बनवून घेतलेला आहे। आपण ह्या पातेल्याच्या सर्व कडांना हा रोल लावून घेऊ। आपल्याला ह्या बिर्याणीला दम द्यायचा आहे, त्यामुळे ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे। आता प्रेस करून यावरती झाकण ठेवून देऊ, म्हणजे हे व्यवस्थित चिकटून राहील। इथे मी गॅसवरती हा लोखंडी तवा ठेवलेला आहे, त्यावरती आपण हे पातेलं ठेवून देऊ। आता गॅस चालू करून लो फ्लेमवर 30 ते 40 मिनिट आपण ही बिर्याणी वाफेवरच शिजवून घेणार आहोत। इथे आता 30 ते 40 मिनिट झालेले आहेत। आपण हे झाकण काढून बघूया। खूप अप्रतिम अशी आपली ही बिर्याणी इथे दिसत आहे आणि सुगंधही खूप छान असा येतोय। मसाल्यामुळे ह्या बिर्याणीला कलरही खूप छान असा आलेला आहे। तव्यावरती दम दिल्यामुळे आपली ही बिर्याणी खूपच सुरेख अशी दिसत आहे। तुम्हीसुद्धा या प्रकारे बिर्याणी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडेल। चिकनही खूप व्यवस्थित आपलं शिजलं गेलेलं आहे। आता आपण ही बिर्याणी सर्व्ह करूया। खाण्यासाठी चविष्ट आणि सर्वांनाच आवडेल अशी चिकन बिर्याणी झटपट आपण इथे तयार केलेली आहे। तुम्ही सुद्धा या प्रकारे घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच अशाच नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा।